पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळी 7 वाजतापासनं पूर्व विदर्भातील नागपूरनंतर सर्वात हाय प्रोफाईल लढत जी आहे ती चंद्रपूरची मानली जाते. या ठिकाणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार विरुद्ध जे आहे ते महाविकास आघाडीच्या उमेदवार जे आहे ते प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे. आणि काही वेळातच ज्या त्या प्रतिभा धानोरकर ज्या त्या मतदानाला जाणार आहे त्यापूर्वी त्यांनी जे आहे ते घरी देवपूजा केली आणि सोबतच दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना अभिवादन देखील केलं. आपल्यासोबत स्वतः प्रतिभा धानोरकर ते अत्यंत आजचा महत्त्वाचा दिवस आहे मतदान करायला तुम्ही जाताय काय पहिली प्रतिक्रिया? आज 19 एप्रिल महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे पण सोबतच माझ्यासाठी दुःखाचा देखील दिवस आहे कारण दरवेळेस खासदार साहेब आणि मी सोबत मतदान करायला जायचो पण आज त्यांची कमी त्यांची उणीव मला या ठिकाणी जाणवत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हा लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत असताना या लोकशाहीत आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. संविधानाचा खऱ्या अर्थानं सन्मान करायचा असेल, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आपल्याला मतदानाचा दिला तो मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. आणि आपण बघत आहात की महाराष्ट्रात अत्यंत कडक असं ऊन या ठिकाणी तापलं आहे पण प्रत्येकाने घराघरातून निघून जेवढ्या जास्त जास्त प्रमाणात मतदान करता येईल ते करण्याचा प्रयत्न करून लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. कम 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 माय लव प्लीज डोंट से नो बेबी कम 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 माय लव. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. संघर्ष प्रतिभा धानोरकरच्या वाट्याला सातत्याने आलेला आहे. तिकीट मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. आज तुम्ही निवड समोरे जात आहे तर मतदान आहेत काय आव्हान कर? नाही, संघर्ष जेवढा मी कायम तुम्हाला सांगतो की संघर्ष जितका मोठा राहील तितकं माणूसही मजबूत होते. आणि कदाचित या संघर्षातून मजबूत होऊन आता ही लढाई लढत असताना कुठंतरी एक प्रकारची मजबूती मला या संघर्षामुळे मिळाली. पण नक्कीच मी फक्त आज मतदान करत असताना आज मतदानाचा दिवस असल्यामुळे सगळ्या मतदाराला आवाहन करतो की घराबाहेर पडून कुठंतरी आपण मतदानाचा अधिकार बजावून जेवढ्यात जास्तीत जास्त मतदान करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 2019 मोदी लाट होती आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसमधनं जे आहे ते बाळू धानोरकर निवडून एकमेव खासदार होता कसं पाहा? नक्कीच 2019 निवडणुका अनेक दिग्गजांनी लढवल्या, सगळ्यांचं पानिपत झालं पण काँग्रेसचे एकमेव खासदार या चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून गेले. आणि हा चंद्रपूर जिल्हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती यावेळेसुद्धा होईल याचा मला 100% विश्वास आहे. टप फाईट मांडले जातात कारण दोन्ही दिग्गज नेते तुम्ही असतील किंवा मग सुधीर भाऊ असतील काय वाटतं? नाही, शेवटी दिग्गज ते जरी असले पण ज्या पद्धतीचं राजकारण भाजपच्या लोकांचं चालू आहे आपल्याला माहीत आहे. एक प्रकारची हुकुमशाही सर्वात्रिक सगळीकडे त्यांची चालू आहे आणि मला आजही विश्वास आहे सगळे मतदार असतील सगळे पदाधिकारी कार्यकर्ते इंडिया आघाडीतली सगळे लोक हे माझ्या पाठीमागं भक्कमपणे आहे आणि आपल्याला आज मतदानाच्या रूपाने ते दिसेल. बाळूभाऊ सोबत असते तर चित्र वेगळं असतं. नक्कीच तो एक या जिल्ह्याचा लढवया नेता म्हणून ठाण्या वाघ म्हणून शिवसेनेतून जवळपास 20 वर्ष त्यांनी काम केलं आणि चळवळीतून आलेला माणूस होता त्याच्यामुळे नक्कीच ते जर असते तर एक चांगल्या प्रकारचं चित्र या चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळालं असतं. नक्कीच. तर ह्या होत्या प्रतिभा धानोरकर. काही वेळातच ज्या आहेत त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जाणार आहे. आज जर बाळू धानोरकर असते तर परिस्थिती वेगळी असते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, चंद्रपूर.